नमस्कार शेतकरी मित्रो, आपण आज इथं तुंग ह्या गावामध्ये आपण इथं कोबीचे फ्लावरच्या प्लॉटवर आलो आहे आणि इथं या शेतकऱ्यांनी जी पी बायोपटचं जे आधुनिक तंत्रज्ञान आहे ते ह्यांनी यूज केले आणि त्यांच्या तोंडूनच आपण त्यांनी त्यांना काय बदल झाला, ते यूज केल्यामुळे त्यांना काय फायदा झाला आणि आज त्यांचं आज कोबीचं काढायला पण चालू झालं आहे हे आपण त्यांच्या तोंडनं विचारून घ्या. नमस्कार सर. नमस्कार. आपलं नाव आणि पूर्ण पत्ता सांगा. धनंजय नरेंद्र हराळे. अच्छा. तुंग तालुका मेरे जिल्हा सांग. सर, ही जी पी बायोपटचं जी तंत्रज्ञान आहे तुम्ही ह्या प्लॉटला कधीपासून वापरलाय? फक्त एक वर्ष झालं चालू केलं वापरायला. बर बर बर. आणि आता फ्लॉवरलाही दुसऱ्या पिकावर घेतले आम्ही. दुसऱ्या पिकावर घेतले. उसावर चालू आहे. उसावर बी चालू आहे. तर ह्या प्लॉटला तुम्ही कधीपासून चालू केलाय? तर ह्याला लागण केल्यानंतर एक 10 दिवसानं चालू केलं. 10 दिवसानं चालू केलं. अच्छा. बघा आता किती दिवस झाले या प्लॉटला? आज 55 दिवस झाले चालू झाला प्लॉट. 55 दिवसात चालू झाला. बरं, तुम्ही ही वापरल्यानंतर तुम्हाला काय म्हणजे काय फरक जाणवला? फरक म्हणजे फ्लॉवरचं कसं आहे, पानं जेवढे जास्त मोठे होतील सुरुवातीपासून, म्हणजे सुरुवातीला तुम्ही आता 10 दिवस लावली होती ना रोपं, त्याच्यानंतर मग तुम्हाला का वापरावं असं वाटलं हे सांग. कार्ड जे फ्लॉवरला जे कार्ड जे पाहिजे म्हणजे पानं मोठी पाहिजेत. अच्छा. ती नव्हती प्लॉटला. 10 दिवस म्हणत असं तर हे नव्हतं, म्हणजे ग्रोथ येत नव्हता म्हणायचं. ग्रोथ येत नव्हती, पाण्याची साईज वगैरे पाहिजे नव्हती. जर लहान काळामध्ये जर गड्डा पडला तर प्लॉट फेल जाते. अच्छा. त्यामुळे औषध घ्यायचं असं मी ठरवलं. अनेकदा मी मागच्या प्लॉटला घेतलेलं काय. बरं बरं. त्यामुळे मी हे घ्यायचं ठरवलं. बरं बरं. ते घेतल्यानंतर रिझल्ट. आता काय फरक आहे तुम्हाला ह्यामध्ये काय जाणवतं तुम्हाला? पानाची जी संख्या आहे. अच्छा. ही पानाची संख्या, ही कार्ड वगैरे जे पाहिजे होतं, हा हा, पान साईज हाईटला वगैरे, हा हा हा, ती महत्वाची होती. ती झाल्यानंतर गड्डा व्यवस्थित पडतो. अच्छा. म्हणजे पानाची लांबी जास्त पाहिजे आणि रुंदी जास्त पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की जी जाडी 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 पान ही होईल तेवढं आपला फायद्याचं आहे. फायद्याचं आहे. आणि त्यामुळे गड्डा काय होतोय? गड्डा चांगला पडतो त्याला. गड्डा चांगला पडतोय. अच्छा. ओके. त्यानंतर आज आता प्लॉट तुमचा, आज हे प्लॉट पूर्ण म्हणजे असा दिसतो की कुठं सुद्धा तुम्हाला म्हणजे हे जर कुठं रोगाचं वगैरे काय असं दिसत नाही. हे औषध मारल्यामुळे करप्याज एक अटॅक थांबतोय. करप्याज प्रमाण कमी एकदम. अच्छा. आणि आळी वगैरे हे करू शकत नाही. अच्छा. म्हणजे झाडामध्ये रोग प्रतिकार शक्ती वाढते असं तुम्हाला म्हणायचं, म्हणजे ताकद वाढते त्याची. आणि ताकद वाढल्यामुळं आजारीच पडत नाही. नाही. अच्छा. ओके ओके ओके. तरी ही टेक्नॉलॉजी वापरल्यामुळं म्हणजे मागच्याही प्लॉटला तुम्हाला फायदा झाला होता आणि ह्याही प्लॉटला तुम्हाला आता चांगल्या प्रकारे फायदा झाला. ओके. तुम्ही एकंदरीत समाधानी? आता ही आपण हे प्लॉट म्हणजे हे बघतोय की गड्डे वगैरे पडले आहेत, ह्याला पानं पण भरपूर दिसल्यात. भरपूर पानं त्याला, पानाची साईज पण चांगल्या प्रकारे आहे. दुसरी गोष्ट आहे गड्ड्याला शायनिंग. शायनिंग बद्दल काय म्हणायचं तुम्हाला? शायनिंग जी गड्ड्याला पाहिजे, जी क्वालिटी आहे, साईज वगैरे ती भरपूर आहे, म्हणजे जसं पाहिजे तसे झालेले आहे. झालेले काय. अच्छा. ओके ओके. आणि तर मला तुम्हाला काय विचारायचं सगळ्यात शेवटी की जे आता ही तंत्रज्ञान तुम्ही वापरले, आता आमचे काही शेतकरी बंधू आता हे ऐकायले, ह्यांना तुम्ही काय सांगू शकता या टेक्नॉलॉजी बद्दल? वापरा, काय अडचण नाही, चांगला रिझल्ट आहे. आणि वापरून एकदा बघा, फायदा होईल. अच्छा. काय प्रॉब्लेम नाही. ओके सर, थँक्यू की तुम्ही ही जी पी बायोफर्टचं जे आधुनिक तंत्रज्ञान आहे तुमच्या प्लॉटला म्हणजे कंटिन्यू तुम्ही वापरता. आता इथनं पुढे तर तुम्ही उसाला वगैरे आता चालू केलेच, तर तुम्हाला चांगला फायदा झालाय आणि तुम्ही एकंदरीत या टेक्नॉलॉजीमुळे समाधानी आहे. ओके सर. ओके. थँक्यू. आभार आहे. नमस्कार.